केलं, काय माझा अपराध? कष्टीपणाची आशा धरून संसाराच्या सावलीला उभी राहिले आणि त्या सावलीनच पेट घेतला. अंग अंग चळतंय माझ. का मी तबाशातली म्हणून या डागण्या देतोस मला? दया गणा, अरे महानंदे सारख्या गणी केला तू आपल्या हृदयात जागा दिलीस ना? कानोपात्र वेश्या असून सुद्धा तू तिचा उद्धार केलास. कानोपात्रा जगी धन्य झाली, कानोपात्रा जगी धन्य झाली. साज गरतीचा अंगे लाली हो, साज गरतीचा अंगे लाली हो. कानोपात्रा जगी धन्य झाली, कानोपात्रा जगी धन्य झाली. लंका काय झाली? चिंचा, आवळे, कैऱ्या सुकलेल्या कोणी आणल्या होत्या? मी आणल्या होत्या. कुणासाठी? धाकल्या बहिणी साहेबांसाठी. पण त्याच दिवशी त्यांना म्हणजे देवकीला दिवस गेले. त्यासनी दिवस गेले देवकीला. असून या वेशा तिने प्रीत केली, असून या वेशा तिने प्रीत केली. भक्ती भावनेला नाही जात कुळी, भक्ती भावनेला नाही जात कुळी. तिला उद्धराया विठू धाव घाली, विठू धाव घाली. थांबाय भजन. वहिनी बोलू दे मला. आतापर्यंत सारं गिळून बसले, आता नाही सहन होत. तुला झालंय काय? आज काय बोलतेस तू? तोंडानं कानोपात्रीचं गुणगान करता आणि देवकी सारख्या एका निर्मळ पतिव्रतेला खरा बाहेर काढलं तुम्ही का? ती पापी होती म्हणून. पापी? ज्या विठ्ठलाची तुम्ही भक्ती करता त्यानं कुणाच्याही चातकुळीचा विचार केला नाही आणि एका निर्मळ स्त्रीला केवळ तमाशात काम करते म्हणून पापी ठरवता. मग तमाशात नाचणं हे काय पुण्य झालं? शील चारित्र्य सांभाळून पोटासाठी केलेलं कोणतंही काम हलकं नसतं. केलं असेल तिनं, पण पतिव्रतेनं लाजावा अशी वागली ती या घरात. तिचे थिंडवडे थांबले पाहिजे, देवकी परत आली पाहिजे. परत? आता तिचा आमचा संबंध काय? संबंध? तिच्या पोटात देशमुख घराण्याचा अंकुर वाढतोय. अंकुर? हो, पाहिलं ती चित्ता आवळे. होय सासवे, देवकीला डोहाळे लागले होते आणि अशा अवस्थेत तिला फरफटत रस्त्यावर फेकली तुम्ही. आणि तुम्ही कशाला तुळशीच्या माळा गळ्यात घालता? कशाला वारकरी म्हणवता? देवानं माझी ओटी भरली नाही, पण देवकीची कूस या घरात उचवली असती तर देशमुख वंशाला दिवा लागला असता. पण आता तोच महाराजा गळ्यात ठोलकी अडकून फिरे आणि पोरगी झाली तर पायात चाळ बांधून नाचे. लोक हिडवतील, पोट दाखवून म्हणतील हा देशमुखाचा पोरगा, ही देशमुखाची पोरगी. सांगा भाऊजी, सहन होईल तुम्हाला हे? नाही नाही बहिणी,